फलंदाज राजन नाईक, तर स्ट्राईक वरती फलंदाज, स्ट्राईक वर फलंदाज रुपेश नाईक आणि नॉट स्ट्राईकला किरण. हॅलो, येस आपण स्टार्ट करतोय. 3-2-1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल, सर्वात आंसर गजर करायचा आहे. नक्कीच मित्रांनो, टाळ्याच्या गजरामध्ये पहिला चेंडू, चेंडूला पूल केलंय बरोबर, गॅप सिलेक्शन हेरलाय, सरळ भिरकावून दिले आउट ऑफ द पार्क. षटकार, षटकाराने आपल्या अकाउंटला सुरुवात करतोय फलंदाज रुपेश. काय स्टार्टर केलंय, काय स्टार्ट केलंय, काय स्टार्टर दिलंय मित्र म्हणेन या फलंदाज रुपेश नाईक याने. हल्ला चढवलाय पहिलाच गोलंदाज राजे नाईक याच्यावर, कारण पहिल्या चेंडूला डिप्स केवल्याच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार, विठ्ठलजी नाईक सर आणि नवनाजी नाईक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. दुसरा चेंडू बघा, बारी बारी सबकी बारी. पहिला चेंडूला मात्र षटकार खाला चंद्र वापसी केले गोलंदाज रुपेश नाईक याने. पहिला चेंडू हफ्त्याकडचा चेंडू होता, बरोबर फुल केला, बॅटच्या रडार मध्ये घेतला, डिप्स केवलेच्या डोक्यावरून भिरकावून दिला, सरळ आउट ऑफ द पार्क. पुढचा चेंडू हफ्त्याकडचा चेंडू आहे, ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय, पुन्हा डिप्स केवला चेंडू जातोय. सिंगल धावसंख्यावर समाधान मानावं लागतो, सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावली जाते, धावसंख्या जाऊन पुढे 7 या अंकावर. पहिल्या पिवांचं षटक चालू आहे. शिवम 11 बांबन सुरू आहे, दरम्यान सागर 11 पिंपळवाडी याच्यामध्ये पहिला सामना खेळला जातोय. अलिबाग मुरुड प्रीमियर लीग पर्व तिसरं 2024 वर्ष, काय सुंदर नियोजन आयोजन आहे. पुन्हा गोलंदाज ट्रॅक वर, गोलंदाज राजन नाईक, स्ट्राईक वरती फलंदाज किरण. टीमचा कर्णधार आहे आयकॉन. ओहो, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, सरळ चेंडू येतोय मिड ऑफला, परंतु धाव नाही आहे. सुंदर चेंडू फेकला होता, सरळ ऑफिस्टीवर चेंडू होता, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता. सरकारी यार्डमध्ये चेंडूला फील्ड केले, परंतु धाव मात्र घेता आली नाही आहे. धाव संख्या झाली 37. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर रुपेश. ओहो, फटका फसलाय, बघा काय घडलं, परंतु बॅकअप चांगलं, फलंदाज बाद होतोय. किरण ऐकून पहिल्या विकेट 7 या अंकावर शिवम 11 बॉम्बर सुरू आहे. टीमचा बॅक टू डगआउट होतो, एक बाद धावसंख्या झाली 37. नाईस नंबर 3 वर दोडा सर. आपण या ठिकाणी स्वागत आता घेणार आहोत, सत्कार घेणार आहोत या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य मिळालं, आणि नुसतं आर्थिक सहाय्य नव्हे तर मैदान सुद्धा मिळालं, इंटरनॅशनलच्या लाईट सुद्धा मिळाल्या, आणि असे आपले सर्वांचे लाडके आदिवासींचा दाता म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय छोटम शेठ. मी पंचांना विनंती करतो की थोड्या वेळासाठी फक्त सामना थांबवा, आपण छोटम शेठचा सत्कार घेतोय आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सामना पुन्हा एकदा सुरू करतोय. तर सन्माननीय नवनाथजी नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या शिल्पकार छोटम शेठ यांचा या ठिकाणी सत्कार घेतोय. तसेच या ठिकाणी उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत खानावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अजयजी दशरथ नाईक हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी संतोषजी आहे त्यांच्या वतीनं आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव सन्माननीय अजयजी दशरथ नाईक
आमचे आदिवासी बांधव आहेत, परंतु आज ग्रुप रमेश खानावचे विद्यमान सरपंच आहेत, आम्हाला अभिमान आहे आणि नक्की तुमचं देखील या आदिवासी बांधवांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तसेच ज्यांचा मी खऱ्या अर्थानं मोठा फॅन आहे, त्यांच्याकडे बरीच पदं आहेत, दिग्दर्शक सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून एक पिक्चर सुद्धा, एक पिक्चर नाही असे बरेच त्यांनी पिक्चर लिहिले असतील किंवा त्यांनी दिग्दर्शन केलं असेल. असे आमचे अप्पा पालकर या ठिकाणी एक उत्कृष्ट कलाकार आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. सन्माननीय विठ्ठलजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी छोटस रोपटं देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय आणि हे रोपटं फार महत्वाचे आहे. याची किंमत आता सर्वांना कळायला लागली आहे की तसे सन्माननीय गैनीजी नाकवा साहेब त्यांचा सुद्धा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मी नवनाथ यांना विनंती करतोय की गैनीजी नाकवा साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर्व मान्यवर, कारण स्पर्धा म्हटली की मान्यवर फार महत्वाचे असतात आणि आज या ठिकाणी बहुसंख्येनं सर्व मान्यवर आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. तसेच सन्माननीय दत्ता नाईक साहेब हे सुद्धा या आदिवासी प्रीमियर लीगला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत, अलिबाग तालुक्याचे अध्यक्ष, आणि त्यांचा सत्कार आपण करतो. एकदा जोरदार टाईमच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सन्मान दत्ता नाईक, अलिबाग तालुका अध्यक्ष. धन्यवाद साहेब आपण आलात. तसेच सन्माननीय रोहिताजी नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, संतोष नाईक यांच्या शुभ हस्ते पण येथे त्यांना सत्कार करतोय. एक छोटस रोपटं देऊन आपण पाहू शकता स्क्रीन वरती, या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करतोय. तसेच सन्मान्य माणिक राठोड साहेब हे सुद्धा आलेले आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा संतोष नाईक यांनाच की आपल्या शुभ हस्ते या प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. तसेच सन्मान्य जयवंतजी साळुंके साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. मी आदिवासी बांधवांना विनंती करतोय, विठ्ठलजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करतोय. जयवंतजी साळुंके साहेब धन्यवाद. तसेच सन्माननीय अजय सिंग हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये वेळ फार कमी असतो, परंतु आज या ठिकाणी बहुसंख्येनं या आदिवासी बांधवांना सर्व शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपला या ठिकाणी सत्कार करतोय, सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच मित्रांनो, छोटम शेटच्या खांद्याला खांद्या लावून मग ती स्पर्धा कबड्डीची असू द्या, मग ती स्पर्धा क्रिकेटची असू द्या, एक महत्वाचा रोल नेहमीच जे साकारत असतात असे आमचे सन्मान्य हरीशजी भोईर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण प्लीज समोर जायचं आहे. अगदी स्पर्धा पूर्ण होईपर्यंत त्यांच्या डोक्याला खूप टेन्शन असतं की स्पर्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने निभवायची आहे आणि त्यांचं सहकार्य मेहनत, मग अलिबाग प्रीमियर लीग असू द्या, आदिवासी प्रीमियर लीग असू द्या किंवा इतर छोट्या मोठ्या स्पर्धा असू द्या, प्रत्येक स्पर्धेला सहकार्य. सन्माननीय अशोक थळे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. साई क्रीडा मंडळ उपाध्यक्ष सन्माननीय अशोकजी थळे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे, ज्याने कित्येक वर्ष साई क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून पद निभावलेलं आहे, त्या प्रकारचं त्यांचं कार्य आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि त्यांचा देखील सत्कार मी काशिनाथजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय अशोकजी थळे उपाध्यक्ष साई क्रीडा मंडळ यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. हा सत्कार फार महत्वाचा असतो, कारण सत्कार हा सहसाध्य होत नसतो, त्यासाठी केलेली मेहनत, केलेला त्याग असेल, वेळ दिलेली किंमत असेल आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वात मोठी भूमिका म्हणून नक्कीच त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडे ते पद आहे. पद कोणाला सहजासहजी मिळत नसतं, तेवढं त्यांचं कार्य असतं आणि अशोकजी थळे साहेब यांचं कार्य गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. तसेच सन्मान्य अजितजी ठोंबरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत. मी विनंती करतो या ठिकाणी पुन्हा एकदा नवनाथ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सत्कार करतोय.
सर्व हे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद साहेब. ठीक, धावा झाल्या टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20, 2 बाद 20. यस, तसेच कोणतीही स्पर्धा म्हटली की पूर्वतयारी करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. एक उत्कृष्ट डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे अशी प्रकाश अष्टमकर साहेब, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला देखील सत्कार ही आदिवासी प्रीमियर लीगच्या वतीनं काशिनाथजी साहेब यांच्या शुभहस्ते आपण करतोय. पूर्वतयारी असेल, त्या ठिकाणी साईबाबांचा फोटो लावणं असेल किंवा दीप प्रयोजनासाठी सर्व तयारी असेल. मी कित्येक वर्ष त्यांना पाहतोय, मोठमोठी स्पर्धा मग अलिबाग प्रीमियर लीग साठी सुद्धा असेल, कित्येक वर्ष अगदी अहोरात्र त्यांनी खूप चांगली सेवा या मैदानाची केलेली आहे. त्यांचं सुद्धा एक स्वप्न की आपल्या या पंचकृषीमध्ये चांगले खेळाडू घडावेत आणि म्हणून त्यांचं सहकार्य हे नेहमीच या स्पर्धेला असतं. आणि आदिवासी प्रीमियर लीग होण्यासाठी ज्याने खऱ्या अर्थानं जीवाचं रान केलं, तळमळ होती की आपला आदिवासी बांधव सुद्धा एक चांगल्या मंचावरती खेळला पाहिजे आणि म्हणूनच ज्यांच्या सहकार्यामुळे खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेला एक वेगळ्या प्रकारची उंची देऊ शकलो. छोट्या शेटचं मोठं सहकार्य आहेच, परंतु त्याच वेळेला ज्यांच्या खऱ्या अर्थानं मेहनत आहे, संतोषजी नाईक साहेब बामणसोरे यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. आपण प्लीज पुढे जायचं आहे. खूप चांगली मेहनत, त्यांचं एक स्वप्न आहे की आपला आदिवासी बांधव सुद्धा पुढे गेला पाहिजे आणि त्यांची सर्व त्यांनी विचार छोटम शेठ समोर मांडले आणि त्याचं खऱ्या अर्थानं पूर्तता ही मात्र छोटम शेठने केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण वळूयात समालोचन कक्षाकडे. आपण जसा वेळ मिळेल तसा उर्वरित सर्व मान्यवरांचा सत्कार आपण घेणार आहोत. नक्कीच, साधू संत येती घरा तुची दिवाळी दसरा, प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत ह्या मंचावर केलं जाईल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होताना होतं, लाऊड अपील झाले परंतु विकेट जाणार बॅक टू डग आउट. विकेट क्रमांक 3 आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर. शिवम 11 बामणसुरे टीमच्या सागर 11 पिंपळवाडी टीम विरुद्ध खेळत असताना 3 बाद 26 डीज. विनंती असेल की जर कोणाला पाणी पाहिजे असेल तर पाण्याची व्यवस्था आपण व्यासपीठावरती मागील बाजूला केलेली आहे. तर पाणी सुद्धा नेहमीच वेळेवरती पिलं पाहिजे, कारण आता गर्मी सुद्धाच प्रचंड होत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती आपण घाम सुद्धा पाहायला मिळतोय, तर पाण्याची कोणाला गरज वाटत असेल तर प्लीज आपण व्यासपीठाच्या मागे येऊन पाणी पिऊ शकता. धन्यवाद. बघा, पहिल्या विकेट तंबूच्या आसऱ्याला आलं होतं, त्यावेळेला धावा होत्या स्कोर कार्डवर 7. दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला आला, त्यावेळेला धावा होत्या 20. आणि तिसरा विकेट तंबूच्या आसरा आल्याच्या नंतर धावा पाहतो स्कोर कार्डवर 26. पुन्हा विकेट बॅक टू डग आउट. दुसरा चौथा झटका लागला जातोय, मात्र बामणसुरे शिवम 11 बामणसुरे टीमला डीज. काय कमालची गोलंदाजी राजन नाईक, काय सुरू आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांख्यिकी का तिसरं षटक हाताळताना आपण पाहतोय राजन नाईक याला. 4 विकेट तंबूची असायला धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता टोटल 26. राजन नाईकची ओळख थोडंसं तुम्हाला मी करून देतोय. कुरुल ते चिंचोटी मध्ये ग्रामीण प्रीमियर लीग झाली होती आणि त्या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हाच आदिवासी बांधव त्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरला होता. एकदा जोरदार टाइम येतो वाजवायचे आहेत. आपला आदिवासी बांधव ग्रामीण प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता, ही अभिमानाची गोष्ट आहे. नक्की सर, आपण नेहमी म्हणतो ना
आपण कोणत्या समाजामध्ये जन्माला आलो, तुमची मेहनत ही तुम्हाला उंच शिखरावर नेऊ शकते, हे एक मार्मिक उदाहरण आपण या गोलंदाजच्या दृष्टिकोनातून पाहतोय. का बेस्ट ऑफ द गोलंदाज ठरला होता त्या प्रीमियर लीग मध्ये? राजन नाईक. राजन नाईक काय सुर्रे गोलंदाजी करतोय बघा. आतापर्यंत तिसरे षटक फेकले, धावा खर्च केले त्याने टोटल 6. ओहो हो, सुर्रे काय गोलंदाजी, कमालची गोलंदाजी. निशांत पाटील सर काय गोलंदाज, काय अँगल चेंज करतो, प्रत्येक पॅन्थरा वापरण्याचा प्रयत्न करतो हा गोलंदाज. आणि वय सुद्धा फार कमी आहे, 20 वर्षाखाली हा खेळाडू आहे, परंतु अगदी कमी वयामध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने विकसित केलं आणि आज अभिमान वाटतो की येणाऱ्या काही काळामध्ये तो नक्कीच तुम्हाला ऍज अ ओपन म्हणजेच तो ऐकवान खेळाडू पाहायला मिळेल. परंतु आता मात्र फलंदाजानं घेतलाय समाचार, चेडूला पाठवून दिलाय ओव्हर द रोप, ब्रँडेड षटकार. अजून सुद्धा मला एक माहिती मिळाली आहे, जेव्हा ऑक्शन सोहळा या ठिकाणी या स्पर्धेचा ते त्या ठिकाणी संपन्न झाला 6 मेबी, तेव्हा याच राजन नाईक गोलंदाजाला 12,000 पॉईंट तब्बल 7 जणांनी लावले होते आणि त्यानंतर चिठ्ठीवरती तो मात्र या संघाला मिळाला. मग या खेळाडूचं महत्व किती आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये हाच खेळाडू तुम्हाला तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि एवढंच नव्हे तर राज्यस्तरीय सुद्धा खेळताना दिसेल. राजन नाईकने काय कमालची गोलंदाजी केली, शेवटच्या चेंडूवर थोडासा मार खाला, काही हरकत नाही आहे. कारण फलंदाज ज्या ज्या वेळेला प्रत्येक चेंडूला चेक करतो त्यावेळेला एखादा चेंडू खराब भेटला की त्या चेंडूवर पूर्णपणे ताकद लावून तो समाचार घेण्याचा प्रयत्न करतोय. धावा झाल्या टोटल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावा झाल्या स्कोर कार्डवर 4-32 अशी धावसंख्या. गोलंदाज ओहो सूर्य चेंडू हा पाहतोय, राट्यामोर तो विकेट मारा केलाय, पहिला चेंडू डॉट काढला जातोय, मी चेंडूला करतोय फलंदाज. स्ट्राईक वरती खेळताना आपण पाहतोय 19 नंबरच्या जर्सी परिधान केलेला हा फलंदाज संतोष नाईक. तर गोलंदाज ट्रॅकवर ओहो सुरक फटका, सरळ खाऊ कोणार मिड विकेटच्या मधोमध ठोकलाय, आउट ऑफ द रोप, आउट ऑफ द पार्क षटकार. महत्वाची गोष्ट, आपण जी समोर एलईडी स्क्रीन पाहतोय, आम्हाला अभिमान आहे की मराठी उद्योजक घोटोडे गावातील अतुल पाटील यांनी एलईडी स्क्रीन त्या ठिकाणी लावलेली आहे, त्यांचा देखील हार्दिक आभार. यावेळेस मात्र एक नेत्रदीपक विलोभनीय फटका, चुटू सीमा पार षटकार. बॉलरचं नाव सांगायचं आहे कारण आमच्या 12 खेळाडूला सुद्धा बॉलरचं नाव माहीत नाहीये. संतोष चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू बाकोटी स्क्वेअरला सीमारेषेच्या बाहेर षटकार. लगातार 3 षटकार ठोकले फलंदाज केतन वाघमारे ऑन द फायर. निशांत पाटील काय लाभ फटक्या पाहायला मिळतायत, जबरदस्त 3 षटकार लगातार पाहायला मिळतायत केतन वाघमारे हा फलंदाजाकडून. खरोखर चांगली बॅटिंग केलेली आहे, आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय कारण सुरुवात थोडीशी खराब झाली होती, असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा संघ पिछाडेवरती जातोय की काय, परंतु 3 षटकाराने पूर्णपणे
या इनिंगला कलाटणी मिळाली. चार बॉल वरती चार षटकार. कम ऑन डीजे. पण या ठिकाणी चार षटकार मारणारा केतन वाघमारे याच्या खेळवरती प्रभावित होऊन सन्माननीय गहिनी नाकवा बोर्डने यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक हे मात्र या फलंदाजासाठी आलेलं आहे. पुन्हा एकदा वयात पाचवा षटकार येणार का. अखोट टप्प्याचा बॉल फटका फसलाय का. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू मात्र सीमा पार. पाच बॉल वरती पाच षटकार. मध्ये एक चर्चा झाली की हा नक्की आहे तरी कुठला, तर त्याची ओळख करून देतोय. सारळ मधील अर्थातच रेवस मधील सारळ सारळ मधील हा खेळाडू आहे आणि चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच पहिला बॉल मे बी डॉट गेला होता. तदनंतर पाच बॉल वरती पाच षटकार आलेत. चार ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि चार ओव्हर्स नंतर 62 धावा धफलकावरती आलेल्या आहेत. 62 रन ऑन अ स्कोरबोर्ड. 62 धावा झाल्या स्कोर कार्ड वर जर का आपण विचार केला. पाच षटकार लगातार केतन वाघमारे ऑन द फायर. आणि केतन वाघमारेची बॅटिंग पाहिल्यानंतर मला दत्ता जो सारळ टीम मध्ये खेळत असताना डावखुरा फलंदाज त्याची आठवण झाली. काय जबरदस्त खेळ त्यावेळेला खेळताना. फुलटॉस चेंडू आहे फटका बसलाय ऑफ साइड ला झेल टिपडा जातोय. फलंदाज बाद होणार. पाच विकेट क्रमांक पाच आणि धावा झाल्यात 62. डीजे पाटील सर नक्कीच ह्या फलंदाजी तुम्ही कौतुक केले आणि मी दत्ता याचं नाव घेतलं आणि दत्ताचा मुलगा खेळतोय की त्याने पाच षटकार मारले. त्यावेळेला मी दत्ताच्या सोबत खेळलो. डावखुरा फलंदाज उंची हायटेड बॉडी एकदम जबरदस्त आणि त्याच्या बॅटच्या रणांमध्ये चेंडू आला की षटकार पार व्हायचा. कारण मी गोलंदाजी करत असताना पहिल्यांदाच घाबरायचो. समोर दत्ता खेळतोय आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आज फलंदाजी त्याच्या मुलाकडून पाहायला मिळाली. केतन वाघमारे न्यू बॅटर दीपक जाधव गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा अंतिम राकेश वाघमारे. ओहो कही पेणी गाय कही पेणी शाणा डॉट चे सांगता होते. धाव संख्या आपण पाहतोय. शिवम 11 बामसुरे टीमची स्कोर कार्ड वर धावा झाल्यात 62. सागर 11 पिंपळवाडी विरुद्ध खेळत असताना पहिला सामना अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग चा थर्रार पर्व तिसरा आणि तिसऱ्या पर्वाला काय बनवण्याचं काम केलंय सन्माननीय आदरणीय छोटम सेट यांच्या माध्यमातून. सुंदर चेंडू बॅक टू बॉलर बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. ऑलंद कार्पेट पर्यंत एक धाव 63 धावा झाल्या निशांत पाटील सर स्कोर कार्ड वर. आणि अजून महत्वाची गोष्ट की दरडसर मैदानावरती आपण जेव्हा फ्लड लाईट पाहतोय ना याची किंमत काही ना कदाचित काही नसेल. परंतु मी आयपीएल बघण्यासाठी गेलो होतो डीवाय पाटील स्टेडियम वरती. तिथे जी लाईट जी प्रोव्हाइड केली होती तोच फील या ठिकाणी छोटम शेटने आणलेला आहे. एकदा या ठिकाणी अंपायर्सने मात्र विकेट केलाय. तर या लाईटचं मी महत्व सांगत होतो. ही लाईट उभारण्यासाठी किती खर्च आला आकडा मोठा आहे. हा येस त्याच्यामुळे ही किंमत काळी पाहिजे सर्व आदिवासी बांधवांना की तुम्हाला एवढ्या चांगल्या फ्लड लाईटच्या या लाईट मध्ये तुम्हाला ख्याल मिळते हे तुमचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. नाही सर जर खरोखरच मी म्हणेन की तुम्हासाठी सर्व आदिवासी ह्या आपल्या अलिबाग मुरुड जी जेवढे आमच्या आदिवासी समाजामधील जे खेळाडू आहेत ना त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आदिवासी दाता का म्हटला जातोय हे खऱ्या अर्थानं जिवंत उदाहरण म्हणजे छोटम सेट आपण त्यांच्याकडे पाहतोय. कारण मित्रांनो पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये खेळत असताना तुमची आमची सर्वांची छाती ही
जवळजवळ 56 इंच नव्हे तर 58 इंच नव्हे तर 60 इंच व्हायला पाहिजे असं हे नियोजन आपण पाहतोय. आणि बघा, मी याचा खर्च मुद्दामून सांगतोय. जेव्हा एखाद्या गोष्टीचा खर्च एखाद्या माणसाला कळतो ना, तेव्हा त्याचं महत्व कळतं. हे जे आपण या ठिकाणी 4 ज्या फ्लडलाईट्स किंवा 4 टॉवर पाहतोय, हे टॉवर उभारण्यासाठी तब्बल 72 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर फाउंडेशनसाठी 3 लाख, म्हणजे तोपर्यंत 76 लाख रुपये छोटम शेटनी खर्च केलेले आहेत. हे एवढा खर्च या टॉवरसाठी. एकदा जोरदार टाइम मित्रांनो पुन्हा एकदा छोटम शेट यांच्यासाठी वाजवायचे आहे की एवढी इंटरनॅशनल लाईट त्यांनी झिराटच्या मैदानावरती या ठिकाणी उभारले. बरोबर आहे निशांत पाटील सर, हे जगामध्ये धनाढ्य व्यक्ती अनेक आहेत की ज्यांच्याकडे अरबो खरबो असंख्य पैसे आहे, मोजता सुद्धा येणार नाही. परंतु दानातून जी व्यक्ती दान करते ना आणि समाजासाठी कार्य करते, ती या सगळ्यांच्या पेक्षा ही मोठी व्यक्ती गणली जाते. त्याच्यापैकी छोटम सेट तोरणा ठरायला पाहिजे मित्रांनो. छोटम सेट नक्कीच नक्कीच सहमत आहे. गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा स्पर्धा झाली होती तेव्हा मी एक शब्द वापरला होता की आपल्याकडे कमवणारे भरपूर आहेत, किस्से भरणारे भरपूर आहेत, परंतु देण्याची किंमत ही फार कमी लोकांमध्ये आहे आणि त्यापैकी आमचे छोटम सेट. धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण उद्या क्रिकेटकडे 63 धावा झाल्या स्कोर कार्डवर. स्लॉग वर चालू आहे, डे तोर चालू आहे आणि डे तोर मध्ये आपण पाहतो विकेट तंबूच्या आसऱ्याला येताना. हा चेंडू कव्हरला खेळून काढला, डीप कव्हरला चेंडू जात असताना मात्र कव्हर मध्ये अडवला जातोय. रनआउट ची विकेट, अति घाई मित्र संकटात जाई, विकेट बाद होतोय. धावा झाला स्कोर कार्डवर. पहिली इनिंग समाप्त झाली, पहिला स्पेल समाप्त झाला. धावा झाला स्कोर कार्डवर. शिवम 11 बॉम्बर्स रुपये टीमच्या स्कोर कार्डवर 64. विशाल हा रनआउट विकेट देऊन तंबूच्या आसऱ्याला आलाय, परंतु पहिले स्पेल समाप्त झाले. तत्पूर्वी त्याच्यानंतर होणारा सामना आयुष 11 पुणे दरम्यान गावदेवी किहिम या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की टॉस करण्याकरता या. यस, टॉस बॉक्स वर जायचंय आपण. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मध्यंतरामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. आयुष 11 कोणी विरुद्ध गावदेवी केईम या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि तिथे पाहणार आपण टॉस का बॉस. तर मित्रांनो, पहिला स्पेल समाप्त झाला, धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 64 धावांचा वार झालाय. फलटवार करावा लागेल 65 धावांचा. कशा प्रकारचं क्रिकेटचं बॅटल ह्या क्रिकेटच्या पटल्यावर रंगलं जाणार आहे, कारण जर आपण विचार केला तर शिवम 11 बॉम्बर्स रुपये टीमने 64 धावा उभ्या केल्या आहेत, तर त्यांना उत्तर देत असताना 65 धावा बनवाय लागतील सागर 11 पिंपळवाडी टीमला. तर मॅक्झिमम ज्या 2 पॉवर प्ले असतात त्या पॉवर प्ले मध्ये जर का जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न केला तर हा जो टार्गेट सेट केलाय हा टॉस बॉक्सवर जायचाय. आमचे निशांजी पाटील सर त्या ठिकाणी जातील. अप्पा पालकर साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल. अप्पाजी पालकर साहेब आपण टॉस बॉक्सवर जायचंय. अप्पाजी पालकर साहेब यांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल. आयुष्य 11 पुणे दरम्यान गावदेवी किहिम याच्यामध्ये नाणेफेकी केली जाते. धन्यवाद. आपण पाहतोय मान्यश्री दिलीप शेठ भोईर म्हणजे छोटम शेठ यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा, तसेच अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग कमिटी व सर्व आदिवासी बांधव आयोजित अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग 2024 पर्व 3 आणि या स्पर्धेचा आपण या ठिकाणी दुसरा सामना आता सुरू करणार आहोत आणि त्या दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण आता थोड्याच वेळात घेतोय. एका बाजूला असणार आहे आयुष 11 कोणे म्हणजेच अजयजी नाईक यांचा हा संघ आपण पाहणार आहोत आणि प्रतिस्पर्धी संघ गावदेवी किहिम. सन्माननीय राजा नाईक यांचा हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आणि मी अप्पा पलकरांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते आपण लगेचच या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. तर टॉस होते, हुईज कॉल? हा, आयुष 11 कोणी संघाचा कॉल असेल. काटा त्यांनी कॉल केलाय आणि टॉस मात्र जिंकतोय आयुष 11 कोणी. आपला निर्णय काय?
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त काही वेळ घेणार नाहीये कारण स्पर्धा सुरू होते. फक्त एकच प्रश्न असेल की छोटम शेट विषयी दोन शब्द. बॅटिंग टीम जी आहे त्यांचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये या. सागर इलेव्हन पिंपळवाडी टीमचा 12वा खेळाडू 12th मॅन आपण या. आमचं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या ग्राउंडवर आम्हाला खेळायला भेटलंय, त्यामुळे छोटम साठच आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. आपण अगदी थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त केलं आणि आपला निर्णय घेतलाय आपण फिल्डिंग करण्याचा. येस, आपण वर्ण आहोत या ठिकाणी गावदेव किम संघाचा कॅप्टन. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. बॅटिंगच घेतली असती, काय त्याचे मग कारण काय? काय नाही, काय आमचे होते इथं गेल्या वर्षी पण बॅटिंग आम्ही चांगली केलेली, आता यंदा पण चांगली करू. आणि एवढी स्पर्धा जी मोठी आपल्याला पाहायला मिळते, भव्यदिव्य स्पर्धा, याचं खऱ्या अर्थानं खंबीर नेतृत्व म्हणून आपण छोटम शेटला पाहतो, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य मिळालं. तर छोटम शेट विषयी दोन शब्द. ते आम्हाला एवढी मोठी स्पर्धा खेळायला मिळाली तर आम्ही छोटम शेट यांचा आभार व्यक्त करतो. न्यूज फ्रॉम द सेंटर पॉइंट. आयुष इलेव्हन कोणे ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद. नेक्स्ट आवाज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत सन्माननीय निनादजी कदम सर. कदम सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तुर्तास आम्ही थोडासा घेतोय ब्रेक, त्याच्या पुढचा गोड आवाज, सुमधुर आवाज निनादजी कदम सर यांचा. धन्यवाद सर. त्याच दरम्यान गावदेव किहिम संघाचा जो कर्णधार आहे त्याने इथे यायचंय, आपल्या प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे. गावदेव किहिम पुढील सामना आपला असणार आहे ओळिया मैदानाकडे, जिथे दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाले. पावपीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज दीपक जाधव. इथे मात्र चेंडू पण पाहिला, उजवशीचा बाहेरचा चेंडू, थोडा स्लोरवरचा चेंडू होता. कती परिवर्तन चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतो त्याचा एक चांगला वापर केला जातोय. पहिल्या इनिंग नंतर आपण पाहिलं तर 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 30 चेंडूचा सामना करताना 64 धावा दाफुलक्या लावल्या होत्या. त्याच दरम्यान उजवशीच्या खूप दूरवर जाणारा चेंडू, पंच विनोद पाटील या चेंडूला वाईट घोषित करतायत. अवंत स्वरूपाची एक धाव मिळते आणि धाव संख्या होते ती म्हणजेच 8 धावा. पेनल्टीच्या 5 धावा नक्कीच यावेळेचा फटका चांगला. क्षेत्ररक्षक अनिश पासून चेंडू दूरवर, चांगला फटका, चेंडू सीमारचे बार. इनिंग मधला पहिला चौकार. या चौकार नक्कीच आपले इरादे आपली मनसुबे ते स्पष्ट करतोय, तो म्हणजेच फलंदाज रोशन नाईक. सलविनाच्या भूमिकेत आपण पाहतोय रोशन नाईक आणि रवींद्र पवार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या विरेंकर गेली या चौकार. धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा. 4 चेंडूचा खेळ, पावरप्लेचं षटक नक्कीच महत्वपूर्ण षटक असतं पावरप्लेचं. आणि या षटकात आपण पाहिलं तर केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमर्ष तैनात ठेवण्याची मुभा मिळते, ती म्हणजे क्षेत्ररक्षण करण्या संघाला. अन्न सर्व खेळाडू आपल्या 30-yard सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आपल्या षटकातील 5 चेंडू घेऊन. इथे फुलटॉस चेंडू, मात्र या चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतरित करता येत नाहीये. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं फुलटॉस चेंडूसाठी नेहमीच आक्रमक फलंदाज सज्ज असतात, मोठे फटके लगावतात. इथे मात्र फुलटॉस चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही, थेट क्षेत्रच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जात आहे. चौकार नंतर कुठेतरी म्हणावं लागेल कम बॅक केलं जात आहे गोलंदाजाकडून.
यावेळेचा फटका मी सॅम स्टोक चेंडू उंच हवेत, गोलंदाज चेंडू खाली, फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद. ही विकेट जर पण पाहिलीत निशांत सर, तर नक्कीच विकेटच्या मागचं कारण पण पाहिलं, चौकार आला, पावर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात करायची होती आणि पाचवा चेंडू जिथे निर्धाव आला, पुढचा चेंडूवरती एक मोठा फटका लागण्याच्या प्रयत्नात फलंदाज रोशन नाईक इथे बाद झालाय. वैयक्तिक पण पाहिलं तर पाच चेंडूचा सामना करताना एका चौकारनिशी पाच वैयक्तिक धावसंख्या तो बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज न्यू बॅटर फलंदाजीसाठी येतोय राकेश. जर्सी क्रमांक 7 परिधान केला खेळाडू आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 7 आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या सर्वांनाच आठवण येते, ती म्हणजेच भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची. पहिला सामना जो लावतो त्यामध्ये केतन वाघमारे यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सन्मान्य गैनीजी नकवा यांच्याकडून, तर ते घेण्यासाठी आपण यायचं आहे. धन्यवाद. त्या दरम्यान पहिला चेंडू होती घणाघाती प्रहार, चेंडू जातोय सी मारेशे पार, उत्तंग असा षटकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने इथे गोलंदाजाचं स्वागत केलं, वेलकम म्हटलंय ते म्हणजे षटकाराने. या षटकाराने आपण पाहतोय रवींद्रने आपले हात मोकळे करायला सुरुवात केली, कारण त्याला देखील कल्पना आहे पावटीचे षटक आहे, या षटकात जास्तीत जास्त धावा जमवणं आवश्यक आहे, कारण टार्गेट आपण पाहिलं तर नक्कीच 65 धावांचं लक्ष टार्गेट इथे पार करायचं आहे. आणि पहिल्या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने खेळताना आपण पाहतोय रुपेश नाईक यांनी फलंदाजी करताना नक्कीच एक चांगली स्टार्ट एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती, चांगली फटकेबाजी केली होती. पाहूया हा अष्टपैलु खेळाडू कर्णधार कशा प्रकारे या षटकात कमबॅक करतोय, की अशा प्रकारचे मोठे फटके आपल्याला संपूर्ण षटकामध्ये पाहायला मिळणार. रुपेशचा पुढचा चेंडू फलंदाज रवींद्रसाठी, इथे मात्र कमबॅक केलं जातंय चेंडू आपण पाहिला, टप्पा पडला तो अतिरिक्त उशी घेणारा आणि त्यातमुळे फलंदाज इथे बीट होतोय. जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूला मिडविकेटच्या बाहेर भिरकावलं होतं आणि या चेंडूला देखील त्याच पद्धतीने फटकावण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी फलंदाजाचा प्रयत्न हेरला होता तो गोलंदाज रुपेशने. षटकानंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू टाकला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक टोले जंग षटकार येतोय फलंदाज रवींद्र पवारच्या बॅटमधून. आधुनिक क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हणून पाहिलं तर आक्रमक फलंदाज तीन प्रकारच्या चेंडूंसाठी नेहमीच सज्ज असतात, एक म्हणजे फुलटॉस चेंडू, दुसरा आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू आणि तिसरा म्हणजे हाफवल चेंडू. तशा तोईचा आपण पाहिला हाफवल चेंडू होता आणि त्याचा योग्य तो समाचार घेतला फलंदाज रवींद्रने. इथे मात्र नक्कीच अपील आपण पाहतोय, हाफ हार्टेड अपील होतं, या अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमतरता नक्कीच पाहायला मिळते. पंचने अपील फेटाळून लावलंय. आतापर्यंत या षटकाचा खेळ आपण पाहिला, चार चेंडू झाले ज्यामध्ये पृथककरण आपण पाहिलं, पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू निर्धाव. पाचव्या चेंडूवर देखील आपण पाहतोय कोणती धाव येत नाहीये, कुठेतरी आता लेंथ सापडली असं म्हणावं लागेल, ते म्हणजेच गोलंदाज रुपेशला. दोन्ही फलंदाजमध्ये संवाद साधला जातोय, कारण या षटकात जर आपण पाहिलं पाच चेंडू दोन षटकार नक्की झाले, एकूण धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा, 65 धावांचं लक्ष गाठायचंय आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नेहमीच पावपेचे षटक महत्वपूर्ण असतात. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आणि धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे या दोन्ही फलंदाजांचा.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी फलंदाज प्रिडिक्टेबल झाल्याचं आपण पाहतोय आणि त्याचमुळे गोलंदाज त्याच्यावरती वर्चस्व दाखवतोय. दोन षटकार आले वगळता आपण पाहिलं अन्य चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये आणि दोन षटकांच्या अखेरीस 65 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय सागर इलेव्हन पिंपळवाडी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच एक गडी बाद 24 धावा, 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ वन विकेट आफ्टर टू ओव्हर्स. दोन षटकं झालेली आहेत, अजूनही तीन षटकांचा खेळणं बाकी आहे. तीन षटकं म्हणजे 18 चेंडू आणि समीकरण आपण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर विजयासाठी 18 चेंडू मध्ये 41 धावांचं आव्हान असेल. 41 रन्स रिक्वायर्ड मिनिंग 18 डिलिव्हरीज, 18 चेंडू 41 धावा असं इक्वेशन आहे. आणि इक्वेशन म्हणून पाहिलं तर मी असं म्हणेन दोन्ही संघासाठी सामना समान खुला आहे. जे एक चांगलं षटक आलं तर मात्र फलंदाजी करणारा संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळेल, मात्र एक मागडं षटक आलं तर विजयाच्या दिशेने अग्रेसर होईल तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ सागर इलेव्हन पिंपळवाडी. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा, कारण दोन्ही संघातील खेळाडू आपण पाहिलं तर पहिला सामना या स्पर्धेतील अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग सीझन 3 पर्व तिसरं. खऱ्या अर्थाने ही संकल्पना गेल्या 3 वर्षाआधी या संकल्पनेचा विचार आला होता सर्वांच्या मनात की अलिबाग मुरुड मधील आदिवासी खेळाडूंची एक लीग व्हावी आणि त्याला खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिला गेला. तो म्हणजेच या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ ज्यांना आदिवासींचा दाता असं म्हटलं जाते सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्याकडून 2 वर्ष ही स्पर्धा आपण पाहिली. यानंतर तिसरं पर्व आपण पाहतोय आणि हे पर्व ही चांगलं खेळमेळीच्या वातावरण पूर्ण व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. इथे मात्र पहिला चेंडू स्लोअर होऊन बसला, क्षेत्ररक्षक खूपच प्रयत्न करत होता मात्र चेंडू त्याच्यावर दूर, त्याच्यापासून खूप दूरवर. प्रयत्न नक्की चांगला, एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. त्याच दरम्यान आपण पाहिलं तिथे 2 धावा धावून घेतल्या जात आहेत. पावपलेचे षटक दोन्ही षटकं पूर्ण झाल्यानंतर आता फील्ड रिस्ट्रिक्शन आपण ओपन केलेलं आपण पाहू. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रावरती एक क्षेत्रक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन एक काउ कॉर्नर त्यानंतर एक मिड विकेट एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज आपण पाहिलं तर फलंदाजांना बीट करण्यात नक्कीच यशस्वी होतोय आणि नेहमी आपण पाहिलं डावखुऱ्या हाताचे गोलंदाज उजव्या फलंदाजासाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असतात कारण त्यांना एक नॅचरल अँगल मिळतो त्याचा पुरेपूर आणि चांगला वापर इथे केला जातोय तो म्हणजेच गोलंदाज कीतनकडून. फलंदाजी नंतर आपला अष्टपैलू तो सादर करण्यासाठी आपण पाहतोय केतन सज्ज झालाय. चेंडूवरती गती विशेष नाहीये मात्र टप्पा अचूक आणि त्याचमुळे आपण पाहतोय फलंदाज बीट होतोय आपल्या आकर्षक फटकेबाजीने आपल्या संघाला एका मोठ्या धावसंख्येमध्ये केतनने नक्कीच घेऊन गेला आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव इथे नक्कीच मिळेल, फेक तितकीशी अचूक नाहीये. एकेरी धावीने आपण पाहिलं 19 धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. आत्तापर्यंत आपण पाहिलं नक्कीच या षटकाचं वर्णन करावं लागेल ते म्हणजे कंजूस षटक, कारण पहिल्या दोन्ही षटकांमध्ये चौकार षटक पण पाहिले मात्र या षटकात अजूनही एकही बाउंड्री म्हणजे एकही चौकार षटकार आल्या. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू अप्रतिम गोलंदाजी आणि टायांचा गदर नक्कीच होतोय, अभिवादन केलं जातंय गोलंदाजाचं, कारण ज्या पद्धतीत गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि फलंदाज खूपच प्रिडिक्टेबल झालेला आहे, केवळ एका दिशेला एकाच पद्धतीचा फटका लगवण्याचा तो प्रयत्न करतोय. यावेळी झेटीपणाची संधी, फलंदाज बाद एक मोठा झटका, फलंदाज बाद सेकंड थँक्यू डी जे मुन्ना. आपण पाहतोय षटकाची सांगता झाली, 3 षटक अखेर धावसंख्येकडून झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 27 धावा, 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 27 धावा आल्यात. जर धावगतीचा विचार केला तर 9 सरसेन धावा आलेल्या आहेत. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ, 12 चेंडू आणि 38
धावांची आवश्यकते, कंजूस षटक काची सांगता झाली असंच वर्णन करावं लागेल, कारण या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच गोलंदाज केतननी आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली, कारण जो फलंदाज आक्रमक आणि धोकादायक वाटत होता अशाच रवींद्रला त्याने बाद केले, कारण रवींद्रने मागील षटकामध्ये 2 षटके लगावले होते, कुठे त्याचा आत्मविश्वासही वाढला होता, मात्र अशा फलंदाजाला बाद करत कुठेतरी आपल्या संघाला कम बॅक करून दिलंय, ते म्हणजेच गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू केतन वाघमारे यांनी. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज दीपक जाधव, ज्याने पहिल्या षटकात पावप्लेच्या षटकात चांगली कामगिरी केली होती, 7 धावा खर्च केल्या होत्या, अनेक विकेट देखील प्राप्त केली होती. कर्णधार रुपेशने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हरकट मारा करण्यासाठी दीपक सज्ज होतोय. कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला आता चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण इक्वेशन थोडंसं आपण पाहिलं तर चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढलेलं पण पाहतोय. मागील षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेलं पण पाहिलं, चांगलं षटक होतं. जर या सामन्यात कमबॅक करत असेल किंवा सामना जिंकायचा असेल तर आता मात्र या षटकात चांगल्या धावा जमवाव्या लागतील, ते म्हणजेच फलंदाज राकेश आणि नितेश या जोडीला. ते मात्र चांगला चेंडू जशाच्या दूरवर टाकलाय चेंडू, फलंदाजापासून चेंडू दूरवर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच, पहिला चेंडू यशस्वी होतोय गोलंदाज दीपक. पावपीत षटक हाताळल्यानंतर या षटकात नक्कीच एक कुशन असेल, ते म्हणजेच क्षेत्ररक्षक सीमारेषा जास्तीत जास्त आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू सरळ गोलंदाजच्या दिशेने खेळून केला, आता मात्र दबाव दडपण आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, आणि क्रिकेट या खेळाची हीच खासियत आहे, एक षटक सामन्याला पूर्ण कलाटणी देणं षटक देखील आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र 10 चेंडू आणि 38 धावा, मागील षटकापासून कुठेतरी धावांवरती अंकुश लावला जातोय, इथे झेल टिपण्याची संधी, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद, थर्ड विकेट डाऊन डीजे. या चौकर निवड पाहिलं, एकूण धाव संख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिलं तर अतिरिक्त उशी घेणार चेंडू फलंदाज बीट होतोय. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत तर एकूण 4 चेंडू झालेले आहेत, 5 चेंडू झालेले आहेत, माफ करा चुकीची दुरुस्ती, 4 धावा या षटकात आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी, षटकाचा विचार केला पुन्हा एकदा कंजूस षटक, पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये आपण 19 धावा खर्च झालेला पाहिल्या होत्या अनुक्रमे 7 आणि 12 धावा, आणि त्यानंतर पण पाहिलं तर या 2 षटकामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावांची गती पूर्णतः खुंटलेली आपण पाहतोय, धावगती रोख लावण्यात यश मिळालंय. तिसऱ्या षटकात केतनने 3 धावा दिल्या, दीपकच्या षटकामध्ये आपण पाहिलं 4 धावा आल्यात, म्हणजे 12 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करीत या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या संघासाठी प्रभावी कामगिरी केलेली आहे. आता मात्र अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 34 धावांची. आता मात्र मोठ्या फटक्यानंच डील करावी लागेल, ते म्हणजे या दोन्ही फलंदाजांनी येणाऱ्या फलंदाजांना जर हा सामना जिंकायचा असेल तर, आणि अंतिम षटकासाठी येतोय गोलंदाज किरण जंगम, आयकॉन प्लेयर म्हणून ज्याची वर्णी या संघामध्ये लागली. फलंदाजी करताना आपण पाहिलं तर विशेष कामगिरी किरणची झाली नाही, मात्र एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि
या सामन्यात आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय ते म्हणजेच नितेश नाईक 2 सेकंडवर राजा नाईक या सामन्यासाठी ऑफिशियल अंपायर्स. मुख्य पंचाच्या भूमिकेत विनोद पाटील, उपपंचाच्या भूमिकेत शरद पाटील सर. आपण इथे मात्र पहिल्या चेंड वरती मोठा फटका, इट्स अ युज्युअल, इट्स अ बिग वन. षटकाने सुरुवात केली जाते. स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स जरा आपण लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्या चेंडू लवकर मिळतील आणि सामन्यात व्यत्यय येणार नाही. इथे दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका येणार का? इथे मात्र क्षेत्ररक्षक मध्ये येतोय फलंदाज बाद. इथे पण पाहिलं तर पहिला चेंडू षटकाला लागत कुठेतरी विजयाच्या अशा पुन्हा एकदा जिवंत पल्लवित केले होते ते म्हणजे फलंदाज नितेशने. मात्र पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका लागण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑनच्या क्षेत्रावरती क्षेत्रक्षेत्रातील झेल देत तो बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय संतोष वाघमारे इथे फलंदाजीसाठी आलेला आहे. 4 फलंदाज बाद झालेत. मात्र चांगला चेंडू, मात्र पंच सांगतायत हा चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईडचा इशारा येतोय. उजव्याशीच्या खूप दूरवर जाणारा चेंडू आणि जेव्हा जेव्हा खेळण्याच्या मध्ये बाहेरचा असतो त्यावेळेस वाईडचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे अवलंब केला जातोय. धावसंख्येत 1 धावची भर पडते. धावसंख्या होते 38 धावा. यावेळेस हा फटका चांगला, इथे मात्र फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. थँक यू डी जे सत्या. या षटकाने आपण पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजे 44 धावा. फ्लॅट षटकार आपण पाहिलात. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा असं आव्हान आहे. कोणत्याही समाजकाला सर्वात महत्वपूर्ण साथ असते ती म्हणजे स्कोरची गुणलेखाची आणि आमचे धरणे गुरुजी इथे उपस्थित आहेत त्यामुळे नक्कीच चांगलं गुणलेखन दरवर्षी प्रत्येक वेळी त्यांच्याकडून आम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. 3 चेंडू 21 धावा. कुठेतरी धावांचा पाठलाग करताना थोडासा पिछाडीवर म्हणता येईल. इथे बॅटची कडा आणि फलंदाज बाद. दुसरी विकेट या षटकात किरण जंगमला. आपण पाहतोय या षटकात किरण जंगमच्या गोलंदाजी फटकेबाजी केली जाते. तो विकेटी प्राप्त करतोय. तो हे दाखवून देतो की तो आयकॉन खेळत का आहे. कशा प्रकारे षटका लगवल्यानंतरही तो कमबॅक करतोय. फटका लगवणा फलंदाजाला बाद करतोय. यावेळेस फटका, अजून एक फलंदाज बाद होण्याची संधी. तिसरी विकेट किरणला या षटकात.
तर इथे दोन विकेट प्राप्त केले आणि गोलंदाज आयकॉन खेळाडू किरण जंगम हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. इथे मात्र हॅट्रिक संपादन होत नाही, चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषे पार चार धावांसाठी. या चार धावने एवढं पाहिलं या षटकाची, या इनिंगची, या सामन्याची सांगता होते. अशा प्रकारे हा सामना जिंकला येतो म्हणजेच शिवम इलेव्हन बामण सुरे या संघाने अभिनंदन या संघाचं. आणि या सामन्यातील सामनेरचा मानकरी नो डाऊट ज्यांनी पाच चेंडूवरती सलग पाच षटकं लगावत आपली आक्रमकता दाखवली आणि त्यानंतर गोलंदाजी करताना आपल्या षटकात केवळ तीन धावा खर्च करत विकेट प्राप्त करत आपल्या संघाला कम बॅक करून दिलं असा अष्टपैलू खेळाडू केतन वाघमारे ठरतोय सामनेरचा मानकरी.